ट्रीज अवैध लगती है? इसका जवाब हमारे प्रवक्ता नितेश राणे देंगे। ऐसा कहते हुए नासिक में चंद्रशेखर बावनकुले ने पत्रकार वार्ता में कहा कि राज ठाकरे नासिक विकास आलोचना पर मुझे नहीं पता कि राज ठाकरे ने क्या कहा, लेकिन अगर आप 2014 और 2019 के बीच के नक्शे की जांच करें तो नासिक और अब के नासिक के बीच अंतर काफी है। राज साहब का बोलने वाला माहिती नहीं, पर आमच्या सर्व आमदारांनी आणि आमच्या सरकारने तर मागच्या अडीच वर्ष आपण बघितलं महाविकास आघाडीचं सरकार होतं आणि पूर्वी कमी काळच मिळाला, पण देवेंद्रजी 2014 ते 2019 काळामध्ये 2014 गुगल मॅपवर वरून जर आपण बघितलं MR हॅक केला किंवा काही केलं जर तेव्हाचं नाशिक आणि आत्ताचं नाशिक काहीच फरक पडला नाही का? फरक पडला आहे आणि पुन्हा सरकार काही अजून 1.5 वर्ष सरकार आहे। आता पहिलाच अर्थसंकल्प माननीय देवेंद्रजींनी मांडला आहे आणि पुढे पुन्हा अर्थसंकल्प येणार आहे, त्यामुळे इतकी घाई करायला नको। नाशिककरला जे काही आश्वासनं आमच्या आमदारांनी दिले, आमच्या सरकारने दिले, देवेंद्रजींनी दिले आहेत, ते आश्वासन पूर्ण होतील आणि मला वाटतं देवेंद्रजी जेव्हा बोलतात तेव्हा ते आश्वासनं पूर्ण केल्याशिवाय राहत नाही। आणि जे काही आज नाशिक दिसत आहे यामध्ये जे काही मोठं त्या ठिकाणी रोल आहे या नाशिकच्या विकासामध्ये तो देवेंद्रजीचा मुख्यमंत्री असताना आहे आणि आता देवेंद्रजी एकनाथजी दोघंही सरकारमध्ये आहे। शेवटी सरकारमध्ये असलेले लोक विकास करतात। 2.5 वर्ष महाविकास आघाडीने विकास थांबवला होता, आता विकास होईल, राहिलेला विकासाचे काम पूर्ण होते। 2000